नमस्कार, मी डीडी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय पत्रकार संघाचे आजचे बातमीपत्र। पाहूया बातम्या विस्तार। माणसामध्ये एखादी तरी कला असावी असं म्हटल्या जातं, परंतु आपल्या पाल्यांना कलाक्षेत्राकडे वळवण्याचे प्रयत्न मनावे तेवढे पालकांकडून होत नाहीत। मात्र उपजत कला असेल तर लपूनही राहत नाही। आणि असाच एक तरुण कलाकार आपल्या कलेच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करत आहे। केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी सुरेश हनुमंत बोर्डे हा कला दिग्दर्शक म्हणून आपले नाव करताना दिसत आहे। केज तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या या कलाकाराचे ठिकठिकाणी स्वागतही होत आहे। आणि याचाच एक भाग म्हणून सचिन गायकवाड यांच्या नियोजनाखाली सोमवारी सुरेशच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी युवा पॅन्थरचे जयसिंग गायकवाड, गोपीनाथ इनकर, दिनकर राऊत, विजय आरकडे, लक्ष्मण जाधव, आकाश गायकवाड, ॲडव्होकेट चंद्रकांत हांडीबाग यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। पाहूयात सक्रिय न्यूजच्या माध्यमातून सुरेश बोर्डे याच्याशी केलेली बातचीत। सर्वप्रथम सक्रिय न्यूज। केज तालुक्यातील मूळ चिंचोली माळी येथील रहिवासी असलेला एक उमदा तरुण मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदी सिनेमा स्कोप चित्रपटात सुद्धा कला दिग्दर्शक म्हणून आपलं नाव कमावण्याचा प्रयत्न करतोय। आणि सर्वप्रथम सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत, त्याचे येणारे उपक्रम, त्याचे येणारे चित्रपट आणि नेमकं या क्षेत्राकडे तो वळण्यासाठी त्याला प्रेरणा कुठून मिळाली हे सुद्धा त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। तर या सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आपण त्याला बोलतं केलेलं आहे। तर सर्वप्रथम सक्रिय न्यूजच्या माध्यमातून एक केजचा एक उमदा तरुण म्हणून खरं तर अभिमानास्पद बाब आहे आणि तुझं सर्वप्रथम सक्रिय न्यूज चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन। आणि खरोखरच एक वेगळा मार्ग या ठिकाणी निवडलेला आहे आणि वेगळा मार्ग निवडल्यानंतरच एक आकर्षणाचा विषय ठरतो आणि आकर्षणाचा विषय ठरल्यानंतरच माणसं नावारूपाला येतात। वेगळा मार्ग निवडणाऱ्यांनाच नावारूपाला येण्याचे आतापर्यंत इतिहास आहे। तर सर्वप्रथम सक्रिय न्यूजच्या माध्यमातून सर्व आमच्या प्रेक्षकांना तुझा अल्प परिचय आणि त्याच्यानंतर तू कुठल्या प्रकारचं आतापर्यंत काम केलेलं आहेस आणि याच्या पुढं काय काय तुझे म्हणजे प्रोजेक्ट येणार आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सक्रिय न्यूजच्या माध्यमातून माहिती दे। नमस्कार, मी सुरेश हनुमंतराव बोर्डे, राहणार केजमधील आणि मुळापासूनच मला कलेची आवड असल्यामुळं मला वडिलांनी आणि आईंनी सपोर्ट केला जास्त की तुला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम कर, आमची हरकत नाही आहे। आणि वसंत महाविद्यालयामध्ये शिकत असताना श्री खडबडे सर यांनी मलाही सपोर्ट केला की तुला जर कलेमध्ये काम करायचं असेल तर अशा ठिकाणी पोच की तिथून तुला कोणी हलवणार नाही। म्हणजे ज्ञानेश्वराची जी ओळी आहे की अशा ठिकाणी पोहोचा जिथून तुम्हाला कुणी उठवणार नाही असं ज्ञानेश्वरांना कुणीतरी सांगितलं होतं। त्यामुळे त्यांचाच आदर्श घेऊन मला श्री खडबडे सरांनी सांगितलं की अशा ठिकाणी पोहोच की तुला तिथून हलवणार नाही कोणी। मग मनापासून ठरवलं आणि मी कैलासकर निकेतन बीड दहावीनंतर फाउंडेशन या कोर्ससाठी गेलो आणि त्यानंतर काय करायचं म्हणून कमर्शियल आर्टची डिग्री घेतली, म्हणजे डिप्लोमा केला। आणि ठीक आहे, पदवी पूर्ण केल्यानंतर आपणही काहीतरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं याच्यासाठी कुठल्या प्रकारचं काही प्रयत्न केले आणि कसं तुला त्याच्यामध्ये? खरं कॉलेज चालू असतानाच मी नाटकामध्ये आणि याच्यामध्ये सक्रिय होतो, कला दिग्दर्शनामध्येच। त्याचे सेट डिझायनिंग करणं आणि त्याचे प्रॉपर्टीज गोळा करणं हे करणं त्यापासूनच मला ते रुची वाढत गेली। आणि नंतर कॉलेज संपल्यानंतर लगेचच मी एक वर्ष जॉब केला आणि नंतर त्याच्यामध्ये रुची कमी होती आणि लगेच मला आरंभ नावाची एक फिल्म मिळाली जे पद्मनाभ दामले यांच्यासोबत मी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केली। आणि त्यांच्यासोबतच नंतर धागेदोरे होदे जरासं सॉरी धागेदोरे लग्न पहावे करून आणि गुलदस्ता असे सिनेमे केले। आणि नंतर श्याम भुतकर जे ज्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे कला दिग्दर्शनामध्ये त्यांच्यासोबत मी मागच्या वर्षी आलेला तालीम नावाचा सिनेमा केला।
आतापर्यंत किती एकूण चित्रपटाचं सहाय्यक कला दिग्दर्शन किंवा स्वतः एक कला दिग्दर्शक म्हणून काम केले? मी एक 5 ते 6 फिल्म हे सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केले, आणि एक मागच्या 2-3 वर्षापूर्वी आलेला होऊ दे जरासा उशीर हा मी स्वतः इंडिव्हिज्युअल कला दिग्दर्शक म्हणून केलेला आहे, आणि त्याला ऑस्करचं नामांकन होतं, आणि त्याची स्क्रिप्ट माझ्या मित्राने लिहिलेली राहुल ओवाळ म्हणून, त्याची स्क्रिप्ट सध्या आता ऑस्करच्या लायब्ररीमध्ये मुलांच्या स्टडीसाठी ठेवली. तू साहेब कला दिग्दर्शन केलेला चित्रपट ऑस्कर पर्यंत गेला, परंतु आजपर्यंत केजवासियांना याची एवढी काही माहिती नव्हती. मग जे मुलांचा ट्रेंड आहे की कुठंतरी 10वी 12वी झाल्यानंतर एक वैद्यकीय शिक्षणाकडे किंवा इंजिनिअरिंगकडे वळावं, हा एक सामान्यत पालकांचा एक कल असतो. याच्यापेक्षा वेगळा मार्ग निवडून असं जावं असं वाटलं, याच्यामागं कुणाचा म्हणजे एक प्रेरणा कुणाची होती? प्रेरणा खरं तर आता लहानपणापासूनच असं आमचे माझे चुलते बालासाहेब बोर्डे हे यांचं ATD झालं होतं, म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा झाला होता. त्यांना बघूनच मी चित्र काढणे, त्यांचे असाइनमेंट करणे, मग मला वाटतं जवळजवळ वयाच्या 4थ्या ते 5व्या वर्षापासून माझ्याकडे ब्रश आणि पेन्सिल आणि ड्रॉइंग पेपर आणि ड्रॉइंग बोर्ड होते. अशा प्रकारे वेगवेगळे मार्ग निवडण्यासाठी खरं तर हा म्हणजे अनिश्चिततेचा भाग आहे की कलेमध्ये आपल्याला यश मिळेल नाही मिळेल ते आपल्या संयमावर आणि परिश्रमावर. तर आजची जे हे युवा पिढी आहे त्यांना काय म्हणजे संदेश देऊ इच्छितो की या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी त्यांना मिळू शकते? खरं संधी याच्यामध्ये भरपूर आहे. कला क्षेत्रामध्ये जर तुम्ही जर काम केलं तर फक्त एवढंच आहे की मनापासून काम करा, आणि कला जर कलेमध्ये जर काम करायचं असेल तर पैसा याकडे बघू नका, मनापासून काम करा. खरं तर मी तर म्हणतो की तुम्ही कितीही काम केलं तरी कलेमध्ये कमीच आहे, तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागतं कलेमध्ये. आणि स्पेशल मेहनत आणि संयम हे या कला क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याचं गमक आहे. असं याच्यानंतर असं विचारायचंय की आता तू कला दिग्दर्शक म्हणून किंवा इंडिपेंडंट कला दिग्दर्शक म्हणून जे काही काम केलं, तर आता प्रेक्षकांसाठी ह्या येणाऱ्या काही दिवसामध्ये कुठले चित्रपट तुझ्या आम्हाला पाहायला मिळणार आहेत? माझा येत्या 13 जुलैला मिथुन नावाचा सिनेमा रिलीज होतो, तो खूपच चांगला आहे आणि त्याचे गाणी चांगली आहेत, त्याची स्टोरी चांगली आहे, आणि ते आत्ताच्या युवा पिढीला खरंच आवडेल असा सिनेमा आहे. मागच्या वर्षी जो मागच्या 2-3 वर्षापूर्वी सैराट ज्या नावानं चांगलं झालं त्याच्यापेक्षाही चांगली स्टोरी ही खरं आहे. त्या आत्ताचं मुलांमधलं राजकारण, युवा पिढीचं जे राजकारण आहे यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, आणि लव्ह स्टोरीही पाहायला मिळेल. 13 तारखेला येणाऱ्या चित्रपटाच्या याच्यासाठी काय म्हणजे प्रेक्षकांना काय आव्हान करू इच्छितो? प्रेक्षकांना मी आव्हान करू शकतो की करू इच्छितो की त्यांनी माझा सिनेमा हा आपला सिनेमा म्हणून बघावा, आपल्या केज शहराचा आणि आपल्या बीड जिल्ह्याचा सिनेमा म्हणून बघावा, आणि नक्कीच त्यांना तो आवडेल. आणि मी विनंती करतो की त्यांनी सिनेमागृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा. बीडला आणि लातूर या ठिकाणी हा सिनेमा रिलीज होतोय, तर त्यांनी आवर्जून बघावा, त्यांना नक्कीच आवडेल. धन्यवाद. तर हा होता एक युवा कलाकार आपल्या मातीतला केज तालुक्यामधील अगदी ग्रामीण भागामधील हा युवा कलाकार सुरेश बोर्डे, आणि त्याचा त्याने जे कला दिग्दर्शन केलेला आहे तो म्हणजे मिथुन नावाचा चित्रपट येत्या 13 तारखेला सर्वत्र रिलीज होतोय, आणि त्याने आवाहन केलंय की मी कला दिग्दर्शन केलेला आणि माझं कुठंतरी आपल्या लोकांनी कौतुक करण्यासाठी सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा, आणि नक्कीच सर्व प्रेक्षक याला प्रतिसाद देतील, कारण केज तालुक्यामधून असं कला क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक आणि एक उंच अगदी यशाची पायरी गाठणारा हा युवा कलाकार आपल्या मातीतला आहे, आणि याला नक्कीच यश मिळेल. आणि पुढील उपक्रमासाठी आणि पुढील जे काही तुझे प्रकल्प येणार आहेत त्याच्यासाठी सक्रिय न्यूजच्या माध्यमातून तुला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.
आपण एखाद्याकडे बघितलं म्हणजे ते आपल्याला आवडायलाच पाहिजे असं काय नसतं. मग तू कशाला बघत असतीस? मला लई लहानपणापासून ते आवडते. तू कर की काहीतरी. तुला आपली कांची माहिती आहे ना? माहिती आहे की तिचं काय? अरे म्हणजे तिला तू लई आवडतो असं आणि ती तुझी लई मोठी फॅन आहे. आईला मी तर समजलो की पुरी फक्त शाहरुख सलमानच्याच फॅन असतात. तिथे तर मी तुझे बी फॅन आहेत. मनामध्ये माझं नाव तुझ्या हात का कोणतीस? वयेडी झाले मी. तुझ्या प्रेमामुळे तुझं नाव माझ्या हात कोण घेतलं? मला वाटलं. काय वाटलं? तू काल बोललेलास ना. होत सक्रिय पत्रकार संघाचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात नव्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.